आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। चौफुला बोरमलनाथ मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवात स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्याची राबविली संकल्पना। स्वातंत्र्य सैनिक व माजी आमदार जगन्नाथ पाटसकर यांचे पुत्र हरिभाऊ पाटसकर यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। कोरोनामुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा होत आहे। व्यर्थ न हो बलिदान अर्थात अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा व सन्मान स्वातंत्र्य सैनिकांचा ही संकल्पना आयोजली आहे। भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेक राष्ट्रपुरुषांनी प्राणाची आहुती दिली। स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात दौंड मधील 16 जणांचा सहभाग होता। 16 स्वातंत्र्य सैनिक कोण हे अद्याप अनेकांना माहित नाही असे मंडळाचे अध्यक्ष सतीश लहवे व एकनाथ भोसले यांनी सांगितले। जगन्नाथ पाटसकर, रामचंद्र आहेर, लक्ष्मण कुलकर्णी, सदाशिव फडके, नामदेव फडके, बापू दिवटे, विष्णुपंत कुलकर्णी, गणपतराव हंबीर, गुलाबराव ठाकर, सुदाम म्हस्के, नारायण फडतरे, दत्तात्रय वळसंगकर, राजाराम भंडलकर, श्री भिडे, व्यंकटेश अवचट, किसनदास कटारिया या स्वतंत्र सैनिकांच्या कुटुंबियांना आरतीचा मान व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे। आमदार राहुल कुल यांच्या हस्ते हरिभाऊ पाटसकर यांचा सन्मान करण्यात आला। मंडळाने यंदा ग्रामस्थांकडून वर्गणी घेतली नाही। अमृत महोत्सवानिमित्त मंडळाने मंदिरात लाल किल्ला, भारत माता व राष्ट्रपुरुषांचे तैलचित्र लावले आहेत। मंडळाचे यंदा 36वे वर्ष आहे। मंडळाचे संस्थापक त्रिंबक सोडणवर, सुदाम म्हेत्रे, आबासाहेब राऊत, सिद्धेश्वर सरगर, जगदीश कोळपे, तनय म्हेत्रे, प्रदीप धायगुडे, अतुल बारवरकर, विकास टेंगले, एकनाथ गढदे, शरद बिटके, तुषार लहवे, विठ्ठल काळे, शुभम मारकड, मारुती शिवनकर आदी मंडळाचे पदाधिकारी आहेत। आपणासाठी ही बातमी आणली होती आमचे दौंडचे प्रतिनिधी नितीन घवाने सह मी प्रशांत थोरवे, महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे।